सरांनी मला तुम्हाला सांगितलंच आहे, मला सांगायचं एवढं आहे की मी 2018 साली याच शाळेचा एक विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस मी जेडिकेटेड होतो. जेडिकेटेड असताना मी सुद्धा प्री आयटीसाठी औरंगाबादला गेलेलो, पण काही कारणास्तव माझं सिलेक्शन तिथे नाही झालं. आणि परत आल्यानंतर सरांकडून मला असं कळालं की जेव्हा आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो आणि आपण SD जेव्हा एंटर करतो तेव्हा आपण आपण RDC करू शकतो. आणि तेच एक मनामध्ये ठेवून मी अमरावतीला ॲडमिशन केली आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली आणि तिथूनच माझी RDC जर्नी सुरू झाली. पहिले आमच्या अमरावती ग्रुपसाठी आमचं सिलेक्शन सुरू झालं. आमच्या अमरावती ग्रुपमध्ये टोटल 16,000 कॅडेट्स असतात आणि त्या 16,000 कॅडेट्समधून 120 कॅडेट्स अमरावती ग्रुपच्या टीमसाठी सिलेक्ट झालं आणि ते अमरावती ग्रुप पुण्यामध्ये जाऊन महाराष्ट्र कंटिजनसाठी लढलंय. आपल्या महाराष्ट्र डायरेक्टरबद्दल सांगायला गेलो तर आपल्या महाराष्ट्र डायरेक्टरमध्ये टोटल 17 ग्रुप येतात, 7 ग्रुप येतात आणि त्या 7 ग्रुपमध्ये टोटल 1.6 लाख कॅडेट्स असतात. दरवर्षी प्रत्येक ग्रुप आपले बेस्ट कॅडेट तिथे IGC पाठवले जातात. त्यामधून आम्ही पण आमच्या अमरावती ग्रुपकडून गेलो, त्यावेळेस तिथे 1500 कॅडेट्स टोटल 7 ग्रुपमधून तिथे आलेले आणि आमची IGC कॉम्पिटिशन जी आहे ती 7 दिवस चाललेली आणि 7 दिवसानंतर कॉम्पिटिशनमधून 111 मुलांचं सिलेक्शन ते महाराष्ट्र डायरेक्टरसाठी झालेलं होतं. आणि त्यानंतर 111 मुलांचं जे सिलेक्शन झालेलं होतं त्यांची ट्रेनिंग ही 2 महिने पूर्ण चाललेली. 2 महिने चालल्यानंतर आम्हाला तोच क्षण आला की आम्हाला दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्र डायरेक्टरेटला रिप्रेझेंट करायचं होतं. त्याच्यामध्ये फोटो सुद्धा सिंगल फोटो. त्यानंतर आम्ही सर्व 111 जाऊन दिल्लीमध्ये पोहोचलो. तिथे जाऊन विविध कॉम्पिटिशन आमच्या चालल्यात, जशा फ्लॅग एरिया झाल्यात, लाईन एरिया झाल्यात, बेस्ट कॅडेट कॉम्पिटिशन झाली, ड्रिल कॉम्पिटिशन झाली, आणखी कल्चरल प्रोग्राम झालेत. यामधून आम्ही सर्वांमध्ये पार्टिसिपेट केल्यात. एक युथ एक्शन प्रोग्राम म्हणून असते, त्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केला आहे. त्याचा एक रिझल्ट डिक्लेअर नाही झाला आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये असतो तेव्हा आमच्या विजिट्स झाल्यात, होम विजिट्स. त्यामध्ये आम्ही प्रेसिडेंट्स होम विजिट, PM होम विजिट, डिफेन्स मिनिस्टर होम विजिट, CDS होम विजिट अँड चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ अँड चीफ ऑफ एअर स्टाफ यांच्याकडे विजिट दिल्यात. त्यानंतर 28 तारखेला आमची PM रॅली झाली आणि 28 तारखेलाच कोण फर्स्ट आलाय हे डिक्लेअर सुद्धा झालंय आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव होतं. हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर आमचं 28 तारखेला दिल्लीमधून आमच्या कॉम्पिटिशन पूर्ण झाला. नंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर जे आम्हाला बघायला मिळालं, जे आम्हाला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं ते आमच्यासाठी अप्रतिम होतं. जे आम्ही लाईक क्लास 1 ऑफिसरची लाईफ जशी असते ती आम्हाला 8 दिवस जगायला मिळाली. त्यानंतर जे फेलिसिटेशन झालं आमचं ते फर्स्ट CM आपले श्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे झालं. त्यानंतर जे आपले गव्हर्नर सर आहेत भगतसिंग कोश्यारीजी त्यांच्या हस्ते आमचं फेलिसिटेशन झालं आणि त्यानंतरच आमची जर्नी अशी चालू झाली. हां, पुण्यामधलं रुटीन, जे खरी RDC आहे ती आम्ही दिल्लीमध्ये त्यांना जगता पुण्यामध्ये जगलो. कारण आमची जी रुटीन आहे ती 3:45 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत चालू असायची आणि त्यामध्ये आमचे CO सर, आमचे TO सर आणि आमचे कंटिजन कमांडर हे सगळे सोबत राहायचे. लाईक ती रुटीन. आणि मी NCC कॅडेटला हेच सांगू शकतो की आता जे आपण स्वप्न पाहाल तेच पुढे जाऊन मोठं होईल. कारण 2018 नागरी सणांच्या हातून पेरलेलं ते बीज छोटंसं ते यावर्षी कुठेतरी जाऊन दिल्लीमध्ये उगवलं असं मला वाटतंय. सो थँक्स ऑफ ऑल नागरी सर फॉर मोटिवेटिंग मी. अँड सेकंडली जे माझ्या पाठीचा कणा राहिलेत माझ्या आई बाबा त्यांना सुद्धा थँक्स म्हणू इच्छितो आणि थँक्यू फॉर गिव्हिंग मी. जय हिंद.